सामान्य माणसं बेहिशेबी मालमत्ता किंवा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एसीबीकडे भरभरून तक्रारी करतात, मात्र या तक्रारी गांभीर्यानं घेतल्या जात नसल्याचं आणि त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं चित्र आहे. माहिती अधिकारात समोर आलेल्या माहितीनुसार जानेवारी 2013 ते एप्रिल 2016 या 4.5 वर्षांच्या काळात एसीबीकडे 7,675 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील केवळ 512 तक्रारींची चौकशी करण्यात आली आहे, तर चौकशीपैकी केवळ 7 प्रकरणात एसीबीनं गुन्हा दाखल केला आहे. सध्या एसीबीकडे मागील 4.5 वर्षातील 236 गुप्त आणि खुल्या चौकशी प्रलंबित आहेत. कुठे 7,500 तक्रारी आणि कुठे 7 FIR. याचा अर्थ जर एसीबीचा जो कारभार आहे हा नॉर्मल एका पोलीस स्टेशनला जसा कारभार असतो की आपण तक्रार द्यायला जातो आणि FIR होत नाही, तसाच प्रकार एसीबीमध्ये आहेत. अधिकारी बस नॉर्मल जे पोलीस स्टेशनचे अधिकारी तेच तिथे त्यांचीच पोस्टिंग होते, त्यामुळे एकूण तो तिकडचं वातावरण एखाद्या पोलीस स्टेशनसारखंच आहे. सामान्य लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याला दुर्लक्ष केलं जातं आणि फक्त मोजून जे काही मंत्री आहेत, काही मोठे मोठे ज्या जिथे मीडिया अटेन्शन आहे, फक्त त्या केसेसमध्येच FIR होतो. एसीबीनंच अशा पद्धतीनं तक्रारींकडे कानाडोळा केला तर राज्यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न कसं पूर्ण होणार हा खरा सवाल आहे. त्यामुळेच एसीबीनं आपला कारभार सुधारून भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई अधिक तीव्र करणं आवश्यक आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.